नमस्कार, मी श्वेता अरस, सोलापूरच्या माढा तालुक्यातील शिराळ येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून करून मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. टेंभुर्णी अकलूज रोड जवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईड पट्टीला ही घटना घडलीय. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय मारुती काळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संजय काळे हे खारीटोस बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय काळे हे शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरच्या अंगणात झोपले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान ते आपले मालवाहू वाहन घेऊन घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले होते. त्यानंतर सकाळी ते घरात नसल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आलं. तसंच त्यांचा मोबाईल बंद होता, शिवाय त्यांचं वाहनही घरासमोर दिसलं नाही. त्यावेळी कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. रविवारी शेवरे येथे उजनी कालव्याच्या उजव्या बाजूला रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जाळलेल्या अवस्थेत दिसून आलं. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. शरीराचे छातीपासून थोडावरचा भाग शिर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या करून मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.